हाय फ्रेंड्स, ॲडेनियम हे फुलं देणारं प्लांट आहे आणि वाळवंटासारख्या ठिकाणी अगदी उष्ण हवामानात वाढणारं हे प्लांट आहे आणि म्हणून याला डेझर्ट रोज असे म्हणतात. हे प्लांट खूप सावकाश वाढणार आहे. साधारणतः वर्षभरात 12 इंचापर्यंत याची उंची वाढू शकते. ॲडेनियममध्ये रेड, पिंक, व्हाईट अशा अनेक रंगांची फुलं उपलब्ध आहेत. इथे माझ्याकडे पिंक ॲडेनियमची रोपं आहेत, म्हणजे या ॲडेनियमला पिंक कलरची फुलं येतात. किती सुंदर आलेली आहेत फुलं बघा फ्रेंड्स. हे ॲडेनियमचे रोप आहे, हे बीपासून आलेले आहे आणि हे माझ्या फ्रेंडनी मला दिलेले आहे. आणि हे जे ॲडेनियमचे रोप आहे हे मी कटिंगपासून लावलेले आहे आणि हे कटिंगसुद्धा माझ्या फ्रेंडनी दिलेले आहे. अशा प्रकारे हे बीपासून आलेलं आणि हे कटिंगपासून आलेली ही दोन ॲडेनियमची रोपं माझ्याकडे आहेत. म्हणजे ॲडेनियम हे बीपासून पण येतं आणि ॲडेनियम हे कटिंग लावल्याने त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला वाढवता येतं. ॲडेनियम प्लांट इनडोअर आणि आउटडोअर दोन्हीही ठिकाणी वाढतं, परंतु इनडोअर जर वाढवलं तर ते थोडंसं लेगी असं होतं, म्हणजे फांद्या अशा छान प्रकारे वाढत नाहीत. याला जास्त ऊन आवश्यक असतं. 24 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात हे खूप छान प्रकारे वाढतं आणि 50° सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तरी तेथेसुद्धा हे प्लांट सर्वाईव्ह होऊ शकतं. ॲडेनियमचं वैशिष्ट्य म्हणजे हे ॲडेनियम आहे इतर प्लांट्सपेक्षा वेगळं का आहे, तर हे ॲडेनियमचं हे जे कोडेक्स आहे, या कोडेक्समुळे हे थोडंसं डिफरंट आहे आणि या कोडेक्समुळे हे बऱ्याच ठिकाणी वाढवलं जाते. हे बघा ह्याचं कोडेक्स कशाप्रकारे, असं आकार किती वेगळा आहे बघा त्याचा. कोडेक्सला स्वोलन ट्रंक असंही म्हणतात. अशा प्रकारे या स्वोलन ट्रंकच्या या वेगवेगळ्या आकारांमुळे याला बोन्सायच्या रूपामध्ये सुद्धा ॲडेनियमला वाढवलं जातं आणि जवळजवळ 50-50 वर्षाची सुद्धा बोन्साय ही ॲडेनियमची रोपं अवेलेबल आहेत. कुंडीमध्ये ॲडेनियम लावत असताना 40% वाळू, 30% गार्डन सॉईल, 20% शेणखत आणि थोडंसं त्याच्यामध्ये कोकोपीट घालावं आणि 1-2 चमचे बोन मिल घालून अशा मिश्रणामध्ये ॲडेनियम लावलं असता खूप छान वाढतं. ॲडेनियम लावताना कुंडीला खालच्या बाजूला छान प्रकारे होल असलेली कुंडी निवडावी, कारण पाणी जर जास्त राहिलं तर ॲडेनियमचं जे हे कोडेक्स आहे ते खराब होऊ शकतं. त्यामुळे वेल ड्रेनेज होण्यासाठी वेल ड्रेन्ड सॉईल आणि छान होल असलेली कुंडी निवडावी. ॲडेनियमच्या रोपाला पाणी फारसं लागत नाही. तुम्ही 1-8 दिवसांनी एकदा त्याला पाणी घातलं तरी हे छान प्रकारे वाढतं. थंडीमध्ये तर त्याला 15 दिवसांनी एकदा पाणी घातलं तरी चालतं. उन्हाळ्यात जेव्हा फुलं येण्याचा बहार सुरू होतो तेव्हा मात्र त्याला पाणी नियमित द्यावं. फक्त माती ओलसर राहील याची काळजी घ्यावी, कारण उन्हाळ्यामध्ये जेव्हा त्याला फुलं यायला सुरुवात होते त्यावेळेस त्याला पाण्याची गरज असते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याला माती ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करावा. थंडीमध्ये मात्र त्याला फारसं पाणी लागत नाही, कारण थंडीमध्ये हे रोप डॉर्मन्सीमध्ये जातं. थंडीमध्ये डॉर्मन्सीमध्ये जातं, त्यामुळे फर्टिलायझर घालत असतानासुद्धा थंडीच्या दिवसात, म्हणजे विंटरमध्ये, याला अजिबात फर्टिलायझरची गरज नाही आणि पाणीही 15 दिवसांनी थोडं घातलं तरी चालतं. परंतु ज्यावेळेस थंडी संपते त्यावेळेस आपण याला फर्टिलायझर द्यायला सुरुवात करावी. ॲडेनियमला फॉस्फरस रिच फर्टिलायझरची आवश्यकता असते. फॉस्फरस रिच फर्टिलायझरमध्ये बोन मिल फर्टिलायझर हे रिच इन फॉस्फरस आहे आणि त्यामुळे साधारणतः 15 दिवसातून एकदा 1 चमचा, म्हणजे तुमच्याकडे कुंडीचा आकार किती आहे त्या प्रमाणात बोन मिल पावडर याला मातीमध्ये मिक्स करावी. त्याचप्रमाणे 8 दिवसांनी एकदा तुम्ही लिक्विड फर्टिलायझर त्याला घालू शकता. 19-19-19 हे लिक्विड फर्टिलायझर 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा घालून ते तुम्ही या रोपाला घाला आणि त्यामुळे फुलांचं प्रमाणही खूप वाढतं. 19-19-19 फर्टिलायझर म्हणजेच NPK फर्टिलायझर आणि त्यामुळे त्या फर्टिलायझरमुळे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे सगळी मूलद्रव्ये या रोपाला मिळतात आणि रोपाची फुलं छान प्रकारे आणि जास्त प्रमाणात येतात. केळाच्या सालीचं फर्टिलायझरसुद्धा ह्याला उत्तम फर्टिलायझर आहे, कारण केळाच्या सालीच्या फर्टिलायझरमध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात असतं. केळाच्या साली पाण्यामध्ये बुडून 2 दिवस ठेवाव्यात आणि नंतर ते पाणी डायल्यूट करून या रोपाला घालावं, त्यामुळे सुद्धा भरपूर फॉस्फरस मिळून फुलांचं प्रमाण वाढतं. तसेच तुम्ही सीवीड फर्टिलायझरसुद्धा या रोपाला वापरू शकता. सीवीड फर्टिलायझर साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये 2.5 ml लिक्विड फर्टिलायझर घालून हे या रोपाला घालावं आणि त्यामुळे सुद्धा फुलांचं प्रमाण वाढतं. ही सर्व खतं तुम्ही थंडी संपल्यानंतर आलटून पालटून या रोपाला घालावीत आणि त्यामुळे
हे रोपही छान वाढतं आणि फुलांचंही प्रमाण भरपूर येतं. ॲडेनियम हे ऑर्नामेंटल प्लांट म्हणून वाढवलं जातं. ॲडेनियमला समरमध्ये भरपूर प्रमाणात फुले येतात जेव्हा भरपूर ऊन सुरू होतं तेव्हा, आणि 5-6 तासाचं ऊन याला मिळेल अशा ठिकाणीच आपण जर कुंडीत लावलं असेल तर हे रोप ठेवावं, कारण त्याला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. डायरेक्ट सनलाईटमध्येच हे रोप ठेवावं. डायरेक्ट सनलाईटमध्ये जर हे रोप वाढवलं तरच त्याला फुलं भरपूर येतात. सावलीमध्ये हे रोप फारसं छान वाढत नाही. या रोपाच्या कोडेक्ससाठीच ही रोपं वाढवली जातात आणि बऱ्याच ठिकाणी ही वेगवेगळ्या आकाराचे कोडेक्स तयार होतात. याचं बघा, हे आत्ता साधारण 2 वर्षाचं रोप आहे, माझ्या फ्रेंड्सनीच दिलेलं आहे. हे बीपासून तयार झालेलं रोप होतं आणि त्याचं कोडेक्स आत्ता असं तयार झालेलं आहे. बघा किती वेगळा आकार आहे आणि यालाही आता अशा कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. इथे बघा, इथे पण काही कळ्या आलेल्या आहेत, इथे काही कळ्या आलेल्या आहेत आणि या रोपाला बरीच फुले येऊन गेली. इथे पण काही कळ्या आलेल्या आहेत बघा, इथे फांदीच्या प्रत्येक टोकावर कळ्या आलेल्या आहेत आणि फुलाचा आकार पण किती मोठा झाला आहे बघा. NPK फर्टिलायझर, बोन मिल फर्टिलायझर आणि मातीमध्ये शेणखत घातल्यामुळे या फुलांचा आकारही खूप मोठा झालेला आहे. शक्यतो याला 8 दिवसांनी एकदा लिक्विड फर्टिलायझर घालावं आणि बोन मिल वरचेवर 8-10 दिवसांनी एकदा मातीमध्ये घालावं, आणि बोन मिल घातल्यानंतर त्याला मातीमध्ये पाणी देणं आवश्यक आहे. खतं घालताना तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी घाला, त्यामुळे रोपाला इजा होत नाही आणि रोपाला उष्णता वाढत नाही. नीम ऑइल स्प्रे त्याच्यावर वरचेवर करावा, कारण यालासुद्धा मिलीबग्स स्पायडर माइट्स याचा अटॅक होऊ शकतो. नीम ऑइल स्प्रेनी याच्यावर कुठलाही रोगाचा याला प्रादुर्भाव होत नाही. ॲडेनियमचं प्रुनिंग फार महत्त्वाचं आहे. समरमध्ये साधारणतः ॲडेनियमचं प्रुनिंग करावं. फुलं येऊन गेल्यानंतर ती जी फांदी आहे ती कट केली असता तिथे आणखी काही फांद्या येतात आणि त्यामुळे रोप डेरेदार होतं आणि प्रत्येक फांदीच्या टोकावर पुन्हा फुले येतात. अशा प्रकारे प्रुनिंग केल्यामुळे फुलांचं प्रमाण वाढतं. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा बटन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. थँक्यू फ्रेंड्स.